पाचव्या टप्प्यात निवडणुका आणि मोदींचा फोकस मुंबईवर प्रचार रॅली रोड शो ठाकरेंना टफ फाईट देण्यासाठी थेट मोदी मैदानात उतरले भाजपने लोकसभेसाठी प्लस टार्गेट यासाठी महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन भाजपने रणनीती आखली आहे चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत महायुती बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे यासाठी विशेष खबरदारी घेत महायुतीने पाचव्या टप्प्यात आपली ताकद पणाला लावली आहे मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीने तीन तीन जागा शिवसेना भाजपात वाटून घेतल्यात आणि थेट विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपने कट करत ज्यांची जिंकण्याची शक्यता जास्त अशा उमेदवारांना संधी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटानेही ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात फिल्डिंग लावली आहे पाचव्या टप्प्यात महायुतीने शक्ती पणाला आहे मुंबईचा प्रचार हळूहळू जोर पकडतोय मोदींसह महायुतीचे मातब्बर नेते प्रचाराच्या रिंगणात उतरलेत तर मोदींची मेगा रॅली आयोजित करण्यात आली आहे तर शिवाजी पार्कवर येत्या सतरा तारखेला समारोपाची सभा पार पडणार आहे मुंबईतील प्रचारासाठी पाच राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत दाखल होणार असून प्रचार बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर पकडू लागली आहे डोर टू डोर प्रचारावर जास्त लक्ष भाजपने केंद्रित केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही प्रचारासाठी एक दिवस प्रत्येक मतदारसंघामध्ये देणार आहे शिवाजी पार्क वरील सभेवर सर्वांचं लक्ष केंद्रित करण्यात आलंय तर शिवसेना ठाकरे गटाने देखील सतरा तारखेला बीकेसी येथे सांगता सभेचं सा आयोजन केलंय शाखा प्रमुख विभाग प्रमुख पदाधिकारी यांची भेट शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे घेणार असून मुंबईतील चारही उमेदवारांचे मतदारसंघ उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पिंजून काढलेत प्रचाराचा ज्वर वाढलाय दिल्ली काबीज करण्यासाठी मुंबईवर किंबहुना महाराष्ट्रावर मोदींनी लक्ष केलंय यासाठी प्रचाराचा धुळा आता मुंबईत उडायला सुरुवात झाली आहे पाचव्या टप्प्यात मोदींचा फोकस मुंबईमध्ये वाढला असल्याचं दिसून येते याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका